आणि टीव्हीची जाहिरात खोट सांगते, लोक नादी लागल्याशिवाय. शेजारचे अलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे अलाम काका कोण? हे आमचे लहानपणी बाळा. लगेच ते काळ तो उघडच पळात उठा उठा. दिवाळी आली ते दगडासारखा सामान घेऊन येणार स्नानाची. ते गेले माथाड दरवाजा उघडीत, परंपरा चालू आहे. कोण फटावं काय लोकांना ते पटतो. आता फेऱ्या नवली लावून जर माणसं गोरी होत असते तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो. मी फेऱ्या लवली तर झोपला असतो ना, असं पण चालतो. नाही हा बाप काय आणि समाजाला काय आवडतो? तुम्ही नामचिंतन वाढवा, तुमच्या चेहऱ्यावर आपस तेज वाढत मार. तुम्हाला काय साबणा पावडर लावायची गरज आहे? काय गरज याल? आणि हे पावडर फार पुळे आल्या त्याला डांबरी रस्ते केली काही नाही. बरं पुरींचं जाऊ द्या, पोर राहील तशी तो पुरींचं तर त्या पिशवीतच येते पांढर फडक. त्याच्यापेक्षा दोन हातांना थोबाड जोडण. बरं पावडर लावताना काय माणसं सरळ नाही लावी, जमिनीला लावी त्यात. कोण सांगितलं तुम्हाला हे लावायचं? याने काय जातं? एक जाहिरात इतकी विंडो घे. आता आपण मोटरसायकल चालितो पोरण, तुम्ही थोडं वजन जास्त झालं तर मोटरसायकल वायब्रेट. ती मोटरसायकलची एक जाहिरात ती डोंगर सोडायची. आता थम्सअप प्यायल्यावर जर माणसं उडी हाणीत असते वर कामे 22 लाखाच्या गाड्या घेतल्यास का आला? इथं बाटली पेलो का संगम, तिथं एक पेलो का कार खेळ, तिथं एक पेलो का नाही गाव. हा सगळा येड्याचा बाजार झाला आणि लोकांना ते खरं वाटतं. इथं हरिपाट खरं. आता आपल्या लोकांनी पहा ते लग्नांमध्ये पत्रिका बंद केल्यात, पत्रिका बंद केल्यात आणि ती बोर्ड आणल्यात फ्लेक्स नवरा नवरची लावा बरं का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीची लावा बघ. तो नवरदेव जरा डोळ्यानं पाहता येईल असं लावा. काय भंगार नवरदेव, ते कब्र भांड कुडून आणले ते. आणि मग आता ती नवरी तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली आणि तिला आशीर्वाद आम्ही द्यायचा. आता काय येण्याचा बाजार. ती नवरीचे फोटो तर इतके विंडो घेत काही काही ठिकाणी घागरा घालती, घागरा 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 आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. एवढा कुठं येडेपणा चालतो का? याला गाठाय अर्थ लोपले पुराने, अर्थ लोपले पुराने, अर्थ लोपले पुराने, अर्थ लोपले पुराने. ला शब्द ज्ञानी ला शब्द ज्ञानी ला शब्द ज्ञानी अरे तुम्हाला साबलं बिमलं लावायची काय गरज, पवित्राची होय हरिपट कीर्ती Ah!
सदीबी टाळकऱ्यांनी भजन्यांनी कीर्तनकारांनी हरिपाठ वाचला नाही ना, पहिल्या वाक्याचा संदर्भ दुसऱ्या वाक्याशी. देवाचे द्वारी उभा फायदा तेने मुक्तीचारी. कशानं? हरिमुखे म्हणा. फायदा पुण्याची गणना. केव्हा? असुनी संसारी. कोण म्हणतय? वेदशास्त्र उभारी. कशावरून? ज्ञानदेव म्हणे. पुरावा? द्वारकेचा राणा. साकल्या पा कशाला? साकलेच ते संवेदी जाण. कोण म्हणतय? अठराही पुराणे. कसे निघतील? मंथोनी नवनीता. अमृताईचे काय कर? वाया व्यर्थ कथा. पुढं काय? एक हरी आत्मा जीव शिव. पुढं काय? वाया तू दुर्गम. ज्ञानदेवा पाठ कशावरून? हरी हा वैकुंठ. कोण म्हणलं? त्रिगुण असार. कोण म्हणतय? सारासार विचार. कोणी सांगितलं? सगुण निर्गुण. कोणाच्या पुराव्यानं? अगुण निरकार. केव्हा? भावेविन भक्ती. साखळी बघ. अहो भावेविन भक्ती झाली मग करू काय? बलविन शक्ती बोलून. बलविन शक्ती बोलून. भावेविन भक्ती. बलविन शक्ती बोलून. गावात सगळ्या सुविधा आहेत. सरकारी दवाखाना आहे, पाण्याची टाकी आहे, सगळं आहे. फक्त त्या गावात माणसं नाहीत. डोकं लावावर का आता? सगळं आहे गावात. एस टी इटी कॉलेज येत. फक्त त्या गावात माणसं नाही. त्या गावाची किंमत शून्य. 1.5 एकर बाजरी आहे. 5 फूट वाढली. 1.5 फूट लांबीची कणसं आहेत. एकाही कणसाला दाणा नाही. त्या बाजरीची किंमत शून्य. बाई इतकी स्मार्ट आहे. तिची नत 17 तोळ्याची. तोळबंद्या इथपर्यंत आहे. बांगड्या गुडघ्यापर्यंत आहे. विमानघाटापर्यंत. पुतळ्या गुडघ्यापर्यंत. आणि पुतळ्या गुडघ्यापर्यंत वाकूनच चालती. फक्त तिला नाक नाही. आता लई सूत्र भारी गे. नवी अध्यातल्या वव्या. कणशेविन सोपटे ओस नगर. आता ऐका. ज्या बाजरीला दाणे नाही तिची किंमत शून्य. ज्या गावात माणसं नाही तिची किंमत शून्य. ज्या बाईला नाक नाही त्याची किंमत शून्य. ज्यांच्या अंतकरणात भाव नाही त्याच्या परमार्थाची किंमत शून्य. भाव. आता इथं पहा. आमदार माणूस आहे. सर राजकारणाचं संप्रदायाचं सूत्र जवळजवळ हा माणूस जुळून घेतो. जुळून कशावरून घेतो? सत्याला देणगी देणं म्हणजे संप्रदायाबद्दल प्रेम उत्पन्न होणं. आणि हे देव करून घेत असतो महाराज. माणूस करीत नाही. म्हणजे नाही तर ही राजकारण आणि संप्रदाय ही टोकं जवळजवळ वेगळे. पण त्या माणसाचं नाव संजय आहे भाऊ. आखी गीता त्यांनी ऐकली. त्यांनी आंधळं शहाणं केलं. हो आंधळा तू त्रास्त कोणी शहाणं केलता? कोणी केलं शहाणं? आणि मग 6व्या 3 नंबरची ओवी तयार झाली. ब्रह्मरसाचे प्रगुणे केले अर्जुनाला गिनारे मातारा मोहे नासिला. मातार भांबवलं होतं ते आंधळं आणि ते नंगात होत. पण ते म्हणून 3 गोष्टी नीट ऐका. खिशातला पैसा, अंगातली ताकद आणि मिळालेली सत्ता जर योग्य वापरली तर फळ योग्य आहे. आणि ह्या 3ही गोष्टी अख्ख्या जगात त्या पठ्ठ्यानं नीट वापरल्या नाही. धृतराष्ट्राने नाही वापरले. थोडं भामटे होते. भामटे म्हणजे प्युअर भामटे होते. युद्ध सुरू झालं त्याला संजय सांगायला होता. भाऊ असं झालं. ते इतकं भामटं होतं ते विचारायचं त्यांची किती मेली म्हणजे पहा किती विचित्र. अहो एखादा म्हणता बाबा झालं युद्ध सुरू अजून व्हायची आहे गंमत. म्हणजे आपण लहान असताना गावात एक सिनेमा याचा पहा तुम्हाला आठवतो का? खोक्या डोक्यावर खोकं घेऊन आणि त्याला डबड्यात मुंडकं उतवायचं असा सिनेमा होता. आणि ते फिरवलं का सिनेमा चालू व्हायचा. आणि तेव्हा एकच जोडी होती धर्मेंद्र यमा. आणि ती तार फिरवायचं. धर्मेंद्र आला धर्मेंद्र आला. आपण आपलं चड्डे धरू धरू पळत जायचं आणि त्याच्यात मुंडकं गुतवायचं. मुंडकं गुतवलं का चित्र राहायचं निघून उठ संपले पैसे धर्मेंद्र नाही.
कारण ते फिरवलं का लाल चित्र दिसायचं आणि तुम्हाला आणलं का आपण नाचली यमा यमा नाचली अरे यमा नव्हतीच त्याच्यात ते पाहायचं माऊलीनं वावी केली बर का संसार चित्र उमटे मनोरूप पट फाटे माऊलीचे वाव आहे मला आणि मग पहा मारा ते आंगळा धृतराष्ट्रानं तीन गोष्टी जपून वापरल्या नाही अंगातली ताकद आता 36व्या वर्षी आमदार साहेबांनी सप्त्याला मदत केली ना पुढचे 5 वर्ष त्यांचे फिट आणि देवाच्या कृपेनं होतंय मोबाईल नाही तर द्या ठोकू हा इंदुरी कर आमदार साहेबांना असं म्हणले पडू द्या क्लिप मी आहेत निष्ठ राहिला तुम्ही घ्या लाल करून माझ परवाचा विषय असा होता महाराज मुंबईचा बाईंदरचा परवा विषय असा होता आमदार साहेब आहेत पदवीधराचा आमदार आहे प्राथमिकचा आमदार आहे शिक्षकाचा माध्यमिकचा आहे आमचे 10 लाख वारकरी आहेत मग आमच्यातला एखादा आमदार असावा असं मत होतं माझं आणि ते काही चुकीचं नाही कारण 10 लाख त्या बातमी दाखवणं अशी ठोकली माया इंदुरीकरची इच्छा आहे आमदार व्हावा म्हणजे अशी ठोकली तर मला काय करायचं त्याच्यात नाही मागणी चुकीची आहे का मला सांगा कारण 10 लाख लोक आहे आपले 10 लाख आणि मी एवढे म्हणलो होतो तो माळकरीच असला पाहिजे असं नाही फक्त धार्मिकतेची परंपरा वाढली पाहिजे त्यांना अशी रंगवली बातमी माय भोवती अशी नंगाटे लय दरिद्री माणसं आणि त्याच्या पुढचं म्हणणं म्हणतो आमदार साहेबांना सांगतो आता लक्ष्मी यायची वेळ साहेब तुम्ही थोडं लक्ष घातलं पाहिजे आणि पालकांनी घातलं पाहिजे संत साहित्य अभ्यासक्रमात घेतलं पाहिजे हा विषय लोकांनी थोडाफार लावून धरला पाहिजे संप्रदायातल्या लोकांनी सुद्धा उद्या जर एका वर्गाला एक संत शिकवला पाहिजे आपण लय म्हणत नाही तुम्ही एक प्रकरण एका संताचं ठेवा 5वीला मेराबाई ठेवा 6वीला जनाबाई ठेवा 10वी 12वीला तुकोबा ज्ञानोबा ठेवा पण इथून पुढच्या काळात जर आपण मेलो तर ही मंडळी संत विसरून जाईल हे देवळं नाही ठेवणार आहे कोण ते देवळं पाडून टाकतील ते म्हणतील मोख्याच्या जागेवर देऊळ आहे तिथं बाहेर टाका या असेल हा विनोद नाही ना मारा एक दिवस संप्रदायाची तत्व लोपत जातील नाही म्हणायचं तुम्हाला लोपत जातील ह्या परंपरा जर टिकवायची असेल तर शालेय अभ्यासक्रमात चांगली पद्धत होती पूर्वी 50ला हिंदी आणि 50ला संस्कृत होत शाळेत 50 मार्काला हिंदी आणि 50 मार्काला संस्कृत 50% पोरांना ते संस्कृत थोडं जमायचं त्याचा फायदा त्या पोरांना असा झाला पुढे शाळा सोडून दिल्यावर त्यांनी गीता ज्ञानेश्वरी आता आमच्यासारख्यांच्या अडचणी काय झाल्या मला मी वव्या अख्या पाठ केल्यात पण श्लोक एकही येत नाही मला का संस्कृतच येत नाही हा विनोद नाही ना आणि ते आता वाईट वाटायला लागलं का आपण झक मारली असती तेव्हा जर संस्कृत घेतलं असतं आता आपण बोलूनच दिलं असतं मला पण ते पश्चाताप आता झाला ना का त्यावेळेस आपल्या वेळेस 100 मार्काची हिंदी होती तेव्हा संस्कृत नव्हतं आणि ते संस्कृत आपल्याला तिथेही नव्हतं आणि आता तर आपल्या जण शक्य नाही म्हणजे आता मी वव्या जवळजवळ निम्यापेक्षा जास्त पाठ केल्या पण श्लोकाचा गोंधळ झाला ना येतू सर्वानी कर्माणी मै सैन्य शिवत्परायण अनन्य योगेन मा ध्यायांत उपासते अंतकालेची मामेव स्मरण मुक्ता कलेवरेम अहो मनायची पंचायत होती एखादा विद्वानानं काना मात्र काढलं तर मनायचीच नाही आता अडचण येते ना कारण श्लोकाला काना मात्रा नाही चालत नाही ते आणि सगळ्यांच्या बाबतीत चालतं ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत काना कोचा चालत नाही आजी संसार सुफल झाला गे माय सफल म्हणला का मेला तू हा नाही नाही इथं मग ही जी माणसं आहेत यांचं काय आहे त्याचं उत्तर आहे भावे विन भक्ती तीन गोष्टी आंधळ्यानं बरोबर वापरल्या नाही इथं होतो आपण अंगातला पैसा अंगातली ताकद खिशातला पैसा परिणाम ऐका घमेंड होती तोपर्यंत यांनी स्त्री उडीत आणली केवळ काय नडलं भजन कमी नामाशी विनमुख आता ह्या माणसांकडं धार्मिकता आहे म्हणून ते कसे सप्त्यांपर्यंत येतात देणग्या देतात याच्यामध्ये रक्तात थोडी काय धार्मिकता आहे ह्या हलकटाच्या रक्तात काहीच नव्हतं आणि बाई ओढीत आणली खळखळा हसले
बाई रडली, मला गोष्ट नाही सांगायची, सिद्धांत पहा, बाई रडली, पाच जणांनी खाली माना घातल्या, विलाज नव्हता, सभा संपली, जे छेळ व्हायचा ए तो छेळ व्हायचा तो झाला, आणि सभा संपल्यावर भीमानं त्या आंधळ्याला गाठवलं, भीमानं तुकडी नंगाठवलं, तो आंधळ्याला डायरेक्ट म्हणला, तो दिवस तुझा हसायचा होता, तो दिवस माझा मान खाली घालायचा होता, आज माझी मान वर आहे, तुझा हसायचा दिवस नाही, आज तुझा मरायचा दिवस आहे. आंधळं शहाणं झालं. आंधळं म्हणलं, तू बोलतो कोणा पुढं? हा म्हणला, बोलायचा विषय नाही रे, तुम्ही आमची बायको ओढितली, त्या दिवशी मी तुला पाणी पाजायला पर्याय ठेवला नसता. मग हा म्हणतो, तू बोलला का नाही? तिथं उत्तरले भारी आहे बरं, तिथं धर्म होता. काय भाषा आहे, मरेपर्यंत पाठ करा. आणि तुला मी तवाय हाणणारच होतो, आजही हाणणार होती, आज तर तुला जीत ठूत नाही, फक्त घोटाळा असा झाला, मी त्यावेळेस माझी बायको वडीत असताना सुद्धा मान खाली का घातली, मला माहित आहे जिथं देव आहे तिथं धर्म आहे, आणि जिथं धर्म आहे तिथं जय आहे, दया ते धर्म. मी धर्माची कामं करणारी माणसं आहेत. आणि मग आंधळ्यानं सांगितलं, तुला सुडीत नाही तो भीम मानला. त्यानं काय केलं, मला 100 पोरं मारली, याची पाणी पाजाय माणूस ठरला नाही, आला शेवटी माणूस हातबल झाला आंधळ, आणि म्हातारं जेवायला बसलं का भीमियाचा, आणि त्याला डायरेक्ट तोंडावर म्हणायचं, आंधळ तुय पोरं म्या मारली, कोणता बाप ऐकलो, जेव आता काय जेवण बाप, अहो ते वाढलं बा करत नाही त्याला. आणि मग त्याला युधिष्ठिरानं विचारलं, काय भानगड आहे महाराज, भारताचा सम्राट रडला, दिवस फिरतात, नम्रतेनं जगा, माझा टेलपणालाही दिवस चालत नाही, 40% नाही 60% लोक अपघाताने मरू राहिले सध्या, आणि अपघाताला तीनच कारण, दारू, स्पीड आणि मोबाईल. 99% लोक दारू पितात सध्या, 99, फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले, नाही तर सरलाट लोक दारू पितात, 18 ते 22 तर टोटल टोटल 90 वर्षाचं म्हातारं रस्त्याच्या कडेला म्हशी चारतंय, 80 वर्षाची आजीबाई शेळ्या वळते, आणि त्यांच्या देखात हे नालायक धाब्यांवर गाड्या लावून कोटरी पितात, लाज नाही वाटत त्यांना, आणि पिऊन बाहेर निघाले ना मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थानायची, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढायचा, पण आम्हाला पाहिलं का खाकारा टाकायचा, कोंब दुख होतो ना मुळ्या त्याचा, त्या आम्हाला पाहिलं का कोंब दुखला, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, बापाने खांदे दिले पोरांना हे 4 वर्षात, अपघाताचं एकमेव कारण, आणि 10व्याचे भाषण करणारे ध्यानात ठेवा मोरे काका बिका, माणूस कशाने मेला हे तुम्ही 10व्याला स्पष्ट सांगत जा, विनोद नाही झाकून ठेवत्या तुम्ही, तो पिऊन मिळाला ना स्पष्ट म्हणायचं, भाऊ आपल्यातला एक माणूस पिऊन गेला बाकीच्याने सावध व्हा, एखाद्यानं येळच न मिळाला ना स्पष्ट सांगायचं लोकांना, भाऊ त्याला नाद होता, तुम्ही सावध राहा, तुम्ही डायरेक्ट लबाडच बोलता, एक उमदं व्यक्तिमत्व गेलं, गेलंच नाही नाही, हे चुकीचं आहे, तुम्ही स्पष्ट सांगा तो अपघाताने गेला का, मेडिकल रिपोर्ट सुद्धा लोक खरा काढत नाही अपघाताचा, तो काढला पाहिजे, ज्या अर्थी 2 पोरांमधला एक मेला आणि एकाचा गुडघा गेलाय, याचा अर्थ ते दोघही 10 रुपये होते, तुम्ही रिपोर्ट सांगा ना, बातमी टाकणाऱ्यांनी टाकावा, चौघांचे 10 रुपये आल्यामुळे अपघात झाला, नुसते अपघाती मृत्यू कुठून, अपघात डायरेक्ट कसे होतील न त्याता, आणि लोक याच्यावर पांघरून घालत्या नाही, हे लोकांना सांगितलं पाहिजे का, आपल्या गावातली 3 पोरं परदेशी पिली, परदेशी पौर्णिमा होती 8 तारखेला आत्ता कार्तिक पौर्णिमा, आणि 3 कार्टे क्वार्टर पिले फुल टाईट, मंगार बापाची पैदास एवढ एवढीच होती, आणि त्यांनी ते उसाचा टॅक्टर आला भरून, उसाचा त्यानं गाणी लावी चालला, त्याला काय घेत नाही, यांनी हॉर्न दिला, त्याला लाईट दिली डिफर, आता त्यानंही लाईट दिली, काय चूक झाली त्याची, यांनी गाडी आडवी घातली त्याला, लाईट का दिली, तू म्हणलं तुम्ही दिली मी दिली, समजतो काय तू स्वतः, मी म्हणलोच नाही काही, तू कोणत्याशी बोलतो कळतो तुला, थून दिली आणि त्याच्या, तो कच्चा नव्हता टॅक्टर होता तो,
तो टाबी घेऊन उतरला दांड एक एकच हल्ली त्यानं इथं लावून आणि त्याकडे घेऊन गेलं निघून त्याला काय करायचं हे एकीत वा वा वाढवे तिडवे राहिले उताने पडले पहाटी उतरली यांची तंगडेच वळा वाढच मोडेल आणि प्यायच्या तंद्रीत कळलं नाही आम्ही यांना म्हणता येईल ना अपघात झाला आणि भाषण करणारे म्हणले सृष्टीचं चक्र आहे जन्माला आलेला प्रत्येक माणूस आणि माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला फार मोठ आणि ह्या तिघांच्या जाण्यानं गावावर फार मोठा दुःखाचा डोंगर बसला आणि अतिशय मोठी पोकळी तयार झाली पोकळी शब्द कुठून आला काय ती पोकळी कधी भरून निघणार नाही निघेल ना तू गेला का पोकळी काही करते लोक आता एक आपल्याकडे लग्नात बावळात पण आला नाही शेतकरी वर्गाच्या पाया पडतो भाऊ मी स्वतः शेतकरी आहे या वर्षी पूर्ण शेतकरी संपलेला आहे पूर्ण तुम्ही शेतात जाऊ द्या सकाळी शेती सडली शेताचा वास यायला लागला याचं कारण तुमच्या पाया पडतो आता मग सिद्धेश्वरा पुढं मला बोलू नका वाटलं तर परत पण माझं थोडं खरं ऐकायचा आणि मी कीर्तनात थोडं वाईट का बोलतो काय महाराज मी तुमचं आहे तुम्हाला खसकवलंच पाहिजे तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही ना 10 वर्षात नकाशात राहत नाही मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईन आला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला या जण पैसे देऊन दिले मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या कोपऱ्यात जागा ठेवायला लावली वेळ आली मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो हुंडा बंद होईल झाला आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही बायको स्वप्नात सुद्धा गेम खेळायचे नाही तुम्ही तुम्ही आता असेच दिवस काढायचे काहींचे रविवारी लग्न झाले मंगळवारीचे नवरी गेली आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली सावध राहा तसं शेतकरी वर्गाला तळतळीने सांगतो या वर्षाचे आमदार साहेब आहेत मोरेगाव काय सगळी मंडळी तुम्ही लोकांना सांगा या वर्षाचे लग्न सराईतले खर्च कमी करा आणि शेती चांगली बनवा शेतीला तुम्हाला पूर्ण पुनर्जन्म द्यायचा आहे एकही क्षार जमिनीत नाही आता तुम्ही कोणतंही जरी पीक केलं आता उद्या परवा हरभरा गहू तर बुरशीनाशक मारल्याशिवाय शेती हातात येणार नाही 4 महिने वावरांमध्ये पाणी होतं पूर्ण वावरं आपण जुनी भाषेत म्हातारे म्हणायचे निजूर झाली तशी आजची जमीन तुम्हाला कॅल्शियम पुरावं लागेल जमिनीत नायट्रोजन पुरावं लागेल तुम्हाला सेंद्रिय खताशिवाय शेती कंट्रोल करता येणार नाही आणि अशीच जर तुम्ही शेती ठुली पुढच्या पावसाळ्यात पीक उतरणारच नाही कारण शेतीमध्ये क्षार तुम्ही लग्नांमधले खर्च कमी करा डायरेक्ट 8:30 वाजता सुपारी ठेवावी 10 वाजता साखरपुडा 12:00 लग्न 12:30 वाजता वराड घरी वन डे शो करावा हां नाहीतरी लग्नाला पडायचे 80% उगाच बसायचे गुलाबजांबू काढीत काय त्याच्यात मजा नाही नाही विनोद नाही खर्च तुमचं काय मत आहे ऐकेल बरं आणि आता एक लग्नात बावळात पण आणलाय कोणी आपल्याकडं तो बलून आणलाय बलून फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार कुठं स्टेजवर आणि वराड हलकट थोबडवा सुनावर पाच आता तो नवर देव म्हशी वाळणारा दसमु सळ्यागडी तो घातला बलून मध्ये नवरी तर भंगारच होती एकदम शिमळी पोर काय अजुकीच नव्हती तिनेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतं पूर्ण पहिलं फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरॅमिक्स करावं लागतं अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे हा कोपरा लांबवणे आणि इकडं लांबवणे
आणि केसाला असं फुगा करून बट गालाव गेले. आता ती नवरी घातली बलून मध्ये, आता बलून मध्ये किती जण झाले, दोघ, त्यांचा डान्स सुरू झाला. आणि नवरी नवर देवाला खिचली, खिचली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण त्याला स्मूथ टच म्हणतो, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही, टच व्हायचा त्याला पण जर शिवाऱ्याचा. म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं, ते डान्स करायला गेलं, जे फुगा फुटला, नऊ बरगड्या गेलं नवरदेवाच्या. बळविना शक्ती बरोबर, बळविना शक्ती बरोबर, कधी अरे द्वार पालो कन्हैयास कह दो, अरे द्वार पालो कन्हैयास कह दो, पितर पे सुधामा करी वालया है, पितर पे सुधामा करी वालया है, भटकते न जाने कहां से, भटकते भटकते न जाने कहां से, तुम्हारे महल पे करी वालया हृदय एक सिंहासन आहे, त्याच्यावर कृष्ण बसला. तुटेल धरणे पण केव्हा, ज्ञान देव म्हणे हरी जप करणे. रात्रंदिवस जर हरी जप केला तर तुटेल धरणे प्रपंचाचे. केव्हा तुटल व हरी मुखे मना, कशाने तुटेल, अनेक देवांच्या नादी लागू नको. एकच करना तू, काय कर, एकच कर, कैसे नी दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवान. फक्त नागपुड्यांच्या स्वस्वासातून ओम ओम म्हणत राह, हे शरीर असत जाऊ दे. आणि ओवी त्याला शरीर जयाचे ठेवणे, गाथ्यातल्याप्रमाणे शरीर जयाचे ठेवणे कधारिले अश्विला श्रावणे. आणि दुसऱ्या अध्यात ओवी त्याला, हे विषय जयाते ना कळते, सुख दुःख दोन्ही न पावती, मला खुणवायचं का नाही, आठ वाढले. तुम्ही काय ठरवले आज? मी त्याच्याकरता साडेआठला चालतो, आपलं साडेपाचला चालतो, आणि आल्याबरोबर भिडलो. मला माहित, आणि ही कीर्तन सगळ्यांची गरज आहे. इथं थोडस वाईट आहे पण सत्य आहे, थोडं झोंबतंय लोकांना, झोंबायलाच. धर्म बुडेल, दोन गोष्टी वाचवा, धर्म आणि संप्रदाय, बाकीचं मरू दे तिकडं. आणि धर्माला ग्लानी यायला सुरुवात झाली, 10 लाख लोक माऊली सोहळ्याबरोबर जातात, 10 लाख तुकोबाबरोबर जातात,
आणि ती माणसं ऊर्जा घेऊन येतात तर 8 महिने ती ऊर्जा पुरते. जसं घरामध्ये एकत्र कुटुंब असलं कमाईला म्हणलं कामाची वाटणी होती, भाकरी न करायच्या, चुलतीने पेटवायची, मग वायलं निघाल्यावर तुम्हाला ऊर्जा येतीच कशी? शेणे भरीती, कोंबडे डालीती, अंडे पाहती, बकरे बांधीती, पुन्हा सोयाबीन काढायचा, ती तुला ताकद आली कुठून? कारण वायलं निघाल्यावर स्वार्थाची ऊर्जा येते. त्याची काही माणसांना कटाळा येतो, पण ताकद पा, कॉलेजला जाताना कटाळा येत नाही पोरांना, तिकून आल्यावर कटाळा येतो. आपण तर म्हणलं बैलबान थकलो बा, पण तिथं नुसत्या उड्या थांबतो, लोकांची नावं संडासात लिहायची, तिथं सुद्धा गप नाही बसायची. अमकेचे अमकेशी लपले आहे, खाली येतो वाचणारा गाढव आहे, त्याचाच बाप जातो, ही माझी चावला दे. मर्यादा राहिल्या नाही, धाक संपला. आपण लहान असताना देवळापुढे कोणी तंबाखू काढली आणि पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात, रातीकुळ होते, रातीकुळ होते, राती नदीलो होतो, आता वड्याला चाललो. नाही, याला थोडस कंट्रोल आणि केलं जर नाही तर माणसं वाचणार नाही. सगळ्यांना धन्यवाद, एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. विठोबा.